नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलेलं सरदार भापकर केसरीमध्ये तिथं टाटा एस नाही भेटणार, बकासूर आणि सर्जाला ही थार 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 थारची गाडी एक नंबरला भेटणार आहे असा मी व्हिडिओ बनवलेला. मी तो व्हिडिओ पोस्ट केला तरी लोक म्हणायला लागले नाही काय पण सांगते, मला पण फोन यायला लागले. आम्ही सांगतोय तर आपली बातमी असती ती खरी बातमी असती. बकासूर आणि सरजेची मानाची थार बघा येते. आता तुम्हाला मी त्याच्यामध्ये तुम्हाला फोटो पण टाकतो. रणजित निंबाळकर सरांनी स्टेटसला पण ठेवलं की 1-2 मिनिटातच आता थार येते. त्या दिवशीपासून सगळ्यांना ओरडून मी सांगतोय बकासूर आणि सरजाला ही थार थार थारच भेटणार आहे. त्यांची मानाची थार ही गाडी भेटणार आहे. टाटा एस भेटणार नाही, एक नंबरला थारच भेटणार आहे. आणि ती थार गाडी बघा, काही वेळातच आता तुम्हाला दाखवतो, व्हिडिओ पण मी टाकतो. आत्ता त्यांचा स्क्रीनशॉट जे की आपले जे रणजित सर निंबाळकर सरजाबाईलाचे मालक त्यांनी स्टेटसला ठेवले त्याचा स्क्रीनशॉट पण मी तुम्हाला सांगतो की त्यांची थार आता 2 मिनिटात येणार आहे. तर बघू शकता मित्रांनो, आपला जो चॅनल माहिती सांगतो ती कधी पण खरी सांगतो, कारण का विश्वासू सूत्र असतात ज्यांच्यातर्फे की आपल्याला ही माहिती भेटते. म्हणून सांगितलं होतं ना थार गाडी येते एक नंबरची, सलग दुसऱ्यांदा थार भेटलेली आपल्या बकासूरला. म्हणजेच की आपल्या बकासूरनं त्याच्या मेहनतीवर, त्याच्या हिमतीवरती, त्याच्या दमावरती बकासूर आणि सरजेने मिळवलेली थार येते. बघा आता.